नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रवास करणार आहे रत्नागिरीला। मी आत्ता सध्या आहे जयसिंगपूर स्टँडवर। जयसिंगपूरमधून मी डायरेक्ट गाडी पकडणार आहे ती कोल्हापूरला। म्हणजे आपला व्हिडिओ हा कोल्हापूरमधूनच स्टार्ट होणार आहे, कारण सांगली कोल्हापूर हा या पहिला माझा ब्लॉग होता ज्याच्यामध्ये मी हा रूट कवर केलेला आहे। त्यामुळे मी थोडं थोडं ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। ते जयसिंगपूरचं नवीन बांधलेलं स्टँड आहे। तर सध्या इथे गाडी लागल्या कोल्हापूरची, ही यातनं आपण जाऊया कोल्हापूरला आणि तिथनं मग रत्नागिरीचा आपला ब्लॉग सुरू करूया। गाडी तर मिळाली, ही संपूर्ण रिकामी, संपूर्ण रिकामी गाडी आहे डायरेक्ट कोल्हापूरला। तर आता 9 वाजल्यात, अजून तरी काही गाडी आलेली नाही रत्नागिरीची। त्याची चौकशी केली मी, आहे म्हटले ती गाडी त्यांनी बघा। मित्रांनो, गाडी मिळालेली आहे सध्या आपल्याला। ही गाडी डायरेक्ट रत्नागिरीला जाणार आहे, मलकापूर साखरपा पाली या मार्गे जाणार आहे। तब्बल 1.5 तासानं मला गाडी मिळाली आहे। मी जवळपास 1.5 तास वाट बघितली। त्यांना आंबाघाटसुद्धा लागणार आहे, तर आंबाघाटाचं चांगल्या पद्धतीने रेकॉर्डिंग मी करून तुम्हाला दाखवील आणि सिनेमॅटिक शॉट वगैरे घेईल। तुम्ही बघा, ही गाडी मी आता बसलेलो आहे, ही साधी आपली साधीच बस आहे।
सध्या आपण आता बांबवड्यात आलोय. बांबवडी आता इथून रत्नागिरी जवळपास 110 किलोमीटर तर आहे. मी आत्ता आलेलो आहे मलकापूरच्या एस टी स्टँडला. तर इथं बस आपली साधारण 1-10 मिनिटासाठी थांबत्या नाश्त्यासाठी वगैरे देईन. मग इथून अंतर राहते जवळपास 88 किलोमीटर तरी त्या बोर्डवर लिहिलं. बघूया आता
साखरपा बस स्थानक. सध्या 12:30 वाजलेले आहेत. हे जवळपास रत्नागिरी 55 किलोमीटर अंतरावर छोटंसं असं आहे हे बस स्थानक. रत्नागिरीच्या एस टी स्टँडला आलेलो आहे. साधारण 2:10 झालेत आणि जवळपास 4 तास तर लागले कोल्हापूरहून इथे यायला. या व्हिडिओला सुद्धा लाईक आणि शेअर करा हा व्हिडिओ आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवनवीन व्हिडिओ मी या व्हिडिओवर आता या चॅनलवर आता टाकणारच आहे. सांगली ते पंढरपूर तो मला वाटलं नव्हतो एवढा तुम्ही त्याला प्रतिसाद दिला. ह्या पण व्हिडिओला द्या आणि माझे जेवढे व्हिडिओ आहेत मी ज्या गाडीनं रत्नागिरीला गेलो त्याच गाडीनं परत कोल्हापूरला आलोय. तर ह्या गाडीचे ड्रायव्हर देवकर दादा यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने गाडी एकदम म्हणजे व्यवस्थित रत्नागिरीला आपण ह्याच गाडीनं गेलतो त्यामुळं अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवली आणि कोल्हापूरला सुद्धा येताना चांगल्या पद्धतीने चालवली. तर त्यांचंही आभार आणि देवकर दादा हाय करा चॅनल सबस्क्राईब करा सांगा चॅनल सबस्क्राईब करा चॅनल. ओके ऐका देवकर दादांचं आणि देवकर दादांच्या एका ड्रायव्हिंगला एक लाईक असू दे आणि व्हिडिओला सुद्धा लाईक असू दे. धन्यवाद.